काही कांदा व्यापारी पण आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. कारण नाशिक जिल्हा असोसिएशनचे हे व्यापारी आहेत. सर, नेमकं काय तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या सकारात्मक झाल्यात का, तुमचा प्रश्न सुटला? नाही, जर शनिवारी अचानक जो निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग एक्सपोर्टर हे सर्व गोंधळात पडले होते. नोटिफिकेशन निघालं नव्हतं, रविवारी सुट्टी होती, म्हणून आम्ही बंदचं आवाहन केलं. आणि दोन दिवसामध्ये काल कलेक्टर साहेबांनी आम्हाला विचारणा केली, ज्यांना आम्ही आमचे मुद्दे मांडले, त्यांनी म्हटलं मला शक्य नाही. पण मग काल ताईं आपल्या इकडं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की उद्या मीटिंग घेतली, आज ताईंना आम्ही सर्व मांडलं. ताईंनी सांगितलं की बॉस, जी बी काही एक्सपोर्ट पोर्टलमध्ये बांगलादेशमध्ये जे बी काही कंटेनर गाड्या असतील, त्यांनी जरी कोणी ड्युटी भरली असेल, आम्ही मागणी केलेली की बा ती बी रिम्यू व्हा, आमचे माल पास व्हा, आणि 40% जी ड्युटी लावलेली ही सुद्धा मागं घ्यावी. आणि येणाऱ्या काळामध्ये जे बी काही कुठले कांद्यामध्ये निर्णय घेते ते तत्काळ घेऊ नये, असे आम्ही सर्व त्यांना आमच्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. कारण कुठलेही सूचना न देताना असा निर्णय घेतला तो जास्त काय, म्हणून आम्ही ताईंना विनंती केली. ताईंनी तो सर्व आमचं समजून घेतलं आणि त्यांनी मान्य केलं की बा ठीक आहे, मी हा सर्व विषय आमच्या लेवलवरती मांडतो आणि याच्या पुढं अशा कुठल्या गोष्टी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. एकूणच कांद्याचा कांद्याची जी कोंडी होती ती नाशिक जिल्ह्यामध्ये आता सुटलेली आहे. कांदा खरेदीला सुरुवात होणार आहे आणि चांगल्यात चांगला भाव मिळण्यासाठी प्रयत्न हे व्यापाऱ्यांकडून केले जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. छत्रपतींचा विचार म्हणजे.